नमस्कार, MPSC स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर वाक्यात केवळ वापरायचं आहे किंवा त्याचा केवळ प्रयोग करायचा आहे म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. आपण बघू शकतो केवल आणि प्रयोगी, केवळ प्रयोग करायचा म्हणून जे उच्चारले जातात त्यांना म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. आणि हे जे अव्यय आहेत ते उद्गार व्यक्त करणारे असतात म्हणून त्यांना उद्गारवाची शब्द असं सुद्धा म्हणतात. केवल प्रयोगी अव्ययांची आपण काही उदाहरणे घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे वा छान खेळलास आज. पुढचं उदाहरण आहे अरे रे किती जखमा झालेत त्याला. आणि तिसरं उदाहरण आहे छे तसं होणे शक्य नाही. आता या तिन्ही वाक्यांमध्ये आपण बघू शकतो वा अरे रे आणि छे हे जे तीन शब्द आहेत ते आहेत केवल प्रयोगी अव्यय. हे शब्द जे आहेत ते भावना प्रभावीपणे मांडत आहेत. मनात दाटून आलेल्या भावना ह्या अशा प्रकारच्या उद्गाराद्वारे व्यक्त केल्या की त्यांना आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय हे शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला येतात, ते वाक्याचा भाग नसतात तर ते स्वतंत्र उद्गार असतात. व्याकरणाच्या दृष्टीने त्यांचा त्याच्या पुढे जे येणारं वाक्य असते त्याच्याशी संबंध नसतो. म्हणजे इथं आपण बघू शकतो की वा छान खेळलास आज, यामध्ये वा हे केवल प्रयोगी अव्यय जे आलेले आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहे आणि व्याकरणाच्या दृष्टीने हे समोरील वाक्याशी कनेक्टेड नसते. हे एक स्वतंत्र वाक्य असल्याप्रमाणेच असते आणि हे वाक्याच्या बाहेर असल्यामुळे म्हणजे वाक्याचा पार्ट नसल्यामुळे त्यांना विभक्ती प्रत्यय लागत नाही. वाक्याचं ज्या अर्थाच्या दृष्टीने बघायला गेलं तर हे जे केवल प्रयोगी अव्यय आहेत ते आपल्याला निरर्थक वाटू शकतात, पण ते भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी उपयोगी पडतात आणि त्याचप्रमाणे ते भाषाशैलीमध्ये भर टाकतात म्हणून यांना शब्दांच्या जातीमध्ये स्थान लाभलेलं आहे. आता हे जे उद्गारवाचे शब्द आहेत ते एक शब्द हा स्पेसिफिक एक भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो असं नाही आहे, तर एकच शब्द एकच उद्गारवाचक शब्द हा वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे जसं की छे हा जो शब्द आहे तो फक्त आणि फक्त एकच भावना दर्शवण्यासाठीच वापरला जाईल असं काहीही नाही. म्हणजे हा शब्द वेगवेगळ्या भावनासुद्धा व्यक्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आपण बघू शकतो उद्गारवाची अव्ययापुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह येते. हे जे काही पॉईंट्स आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे पॉईंट नक्की लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार. तर केवल प्रयोगी अव्ययांचे जे वर्गीकरण आहे ते त्यांच्या स्वरूपावरून नसून ते कोणत्या प्रकारची भावना व्यक्त करतात त्यावरून केलेलं आहे. तर केवल प्रयोगी अव्ययांचे पुढील प्रमाणे 9 प्रकार आहेत. हे जे अव्ययांचे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या भावना दर्शवतात, वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी जे अव्यय वापरले जातात त्यानुसार याचं वर्गीकरण झालेलं आहे. आता आपण बघू शकतो हर्षदर्शकमध्ये जे आनंद व्यक्त करणारे अव्यय आहेत त्या यांचा यामध्ये समावेश होतो, जसे की वा अहाहा ओहो या प्रकारे. शोकदर्शकमध्ये दुःख व्यक्त करणारे जसं की अरे रे अगाई या प्रकारचे. आश्चर्यकारकमध्ये जेव्हा खूप जास्त आश्चर्य वाटलेलं आहे तेव्हा जे केवल प्रयोगी अव्यय वापरले जातील ते यामध्ये येतील, जसे की अबब बापरे. प्रशंसादर्शकमध्ये जेव्हा प्रशंसा करताना जे उद्गारवाचे अव्यय वापरले जातील ते यामध्ये येतील, जसे की शाब्बास छान फक्कड या प्रकारचे शब्द येतील. संमतीदर्शकमध्ये जेव्हा समोरची व्यक्तीनं काहीतरी मत मांडलेलं आहे आणि त्या मताला आपण संमती देत आहोत तेव्हा जे शब्द वापरले जातील, जसे की ठीक बरं आहे हां अशा प्रकारचे शब्द. तर विरोधी दर्शकमध्ये एखाद्या मताचा आपल्याला विरोध करायचा असेल तेव्हा जे शब्द वापरले जातील, जसे की छे छे हट या प्रकारचे शब्द यात येतील. तिरस्कार दर्शकमध्ये जेव्हा आपल्याला तिरस्कार दर्शवायचा आहे अशा प्रकारचे, जसे की शी छी थू. संबोधन दर्शकमध्ये जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो तेव्हा जे अव्यय वापरले जातील केवल प्रयोगी अव्यय ते यामध्ये येतील, जसं की अरे अहो ए अग या प्रकारचे शब्द यात येतील. तर मौन दर्शकमध्ये जेव्हा आपण समोरच्याला शांत बसण्यासाठी जे अव्यय वापरू ते यामध्ये येतील, जसं की चूप चिप गप अशा प्रकारचे. तर हे जे 9 प्रकार आहेत ते आपण खरं म्हटलं तर
पाठांतर करण्याचा हा विषय नाही आहे. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं एखादं वाक्य देण्यात येईल आणि त्यामधला केवल प्रयोगी अव्यय हा कोणत्या प्रकारचा आहे हे सांगण्यात येईल, तेव्हा आपल्याला वाक्य बघून त्याच्यामधून नेमकं कोणती भावना व्यक्त होत आहे त्याच्यावरून आपल्याला तो प्रकार ओळखावा लागेल. कारण एकच अव्यय हा वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी दर्शवला जातो हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे नेहमी जेव्हा एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्या वाक्यातून कोणती भावना व्यक्त होत आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं आणि त्यानंतर आपण त्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार सहज ओळखू शकतो. केवल प्रयोगी अव्ययामधील समोरील संकल्पना आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. यापूर्वी आपण बघितल्याप्रमाणे केवल प्रयोगी अव्यय जी आहेत ती वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि ती भावना व्यक्त करण्याचं काम करतात. पण काही उद्गारासारखे वाटणारे शब्द हे वाक्याच्या मध्ये येताना आढळतात आणि ते कोणतीही भावना व्यक्त करीत नाहीत. आता असे जे शब्द आहेत त्यांचा समावेश होतो व्यर्थ उद्गारवाची अव्ययामध्ये. आपण काही उदाहरणे घेतलेली आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल. पहिलं उदाहरण घेतलेलं आहे मी आपला काय बोलणार आणि दुसरं उदाहरण आहे पण मन बेटे स्वस्थ बसेना. यामध्ये आपला आणि बेटे ही जी शब्द आहेत ती आहेत व्यर्थ उद्गारवाची अव्यय. ही जी शब्द आहेत ती कोणतीही भावना व्यक्त करीत नाहीत आणि त्यांच्यामुळे अर्थात सुद्धा काही विशेष भर पडताना दिसत नाही. जसं की आपण समजा हे आपला आणि बेटे ही शब्द न घेता जरी ही वाक्य आपण उच्चारली तरी अर्थ तोच निघतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपला आणि बेटे ही जी शब्द इथं वापरलेली आहेत ती अर्थात जास्त काही विशेष भर टाकत नाहीत. अशा प्रकारची जी शब्द येतात त्यांना म्हणायचं व्यर्थ उद्गारवाची अव्यय. आत्ता, बरं का, मने, बापडा अशी यामध्ये शब्द येतात. तर आपण आज शब्दांच्या जातीमधील शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय बघितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.